बट गोड तिखट वर्षभर टिकणारं लिंबाचं लोणचं फक्त दहा मिनटामध्ये बनून हे तयार हो होणार आहे इतकी मस्त सोपी पद्धत आहे बनवायची की या अगोदर तुम्ही अशा पद्धतीने हे बनवलं नसेल पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणारं लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी या ठिकाणी लिंब धुवून पुसून एका लिंबाच्या चार चार फोडी करून घ्यायच्या आहेत आता होता होईपर्यंत त्यामधल्या बिया आपण वेगळ्या काढून घ्यायच्या आहेत ते या ठिकाणी लिंब हे चिरून झालेले आहेत आता मसाला तयार करण्यासाठी गॅसवर पॅनमध्ये तीन चमचे सोप घालून घ्यायची आहे अर्धा चम्मच मिरे अर्ध्या चमचालाही थोडंसं जास्त जिरं घालायचं आहे अर्धा चम्मच ओवा ओव्याचा फ्लेवर या लोणच्यामध्ये खूप मस्त लागतो तो ओवा जरूर घाला आणि दोन विलायच्या बस एवढाच मसाला आहे आता हे मस्त बारीक ते मिडियम गॅसवर खमंग असा भाजून घ्यायचा आहे आता भासतानी तेल तूप काहीही वापरायचं नाहीये आता भाजून झाल्यानंतर छान असं थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर हा मिक्सरमध्ये न काट न काढता आपण खलबत्यामध्ये हा मसाला वाटून घ्यायचा वाटल्या आहे वाटल्यामुळे काय होईल याची चव ही खूप मस्त अशी लागणार आहे आणि वाटताना पण एकदम बारीक नाही वाटायचं तर थोडंसं भरड अशी वाटून घ्यायची आहे आणि खूप झटपट असं वाटून तयार होणार आहे तर या ठिकाणी अशा पद्धतीने हा मसाला वाटून तयार झालेला आहे आता ज्या भांड्यामध्ये लोणचं करायचं आहे ती कढई घेतलेली आहे आता लिंबाच्या फोडी त्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आता मी हातानेच यामध्ये चटणी मीठ घालणार आहे तर मीठ घालायचं मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त घालायचं आहे काळं मीठ काळं मीठ ही जरूर टाका खूप मस्त असं लागणार आहे लाल तिखट तिखटही मी थोडं जास्त घातलेलं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता हळदी पावडर आणि जो मसाला वाटला तो मसाला घालायचा आहे आता यामध्ये एक ते कलोंजी घालायची आहे असेल तर घाला नसेल तर स्किप पण करू शकता पण दिसायलाही मस्त दिसते आणि फ्लेवरही खूप मस्त लागतो आता यामध्ये दीड ग्लास साखर घालायची आहे आता साखर टाकून छान असं मिक्स होऊ द्यायचं आहे आता जर तुम्हाला वेळ असेल तर साखर घातल्यानंतर हे लोणचं तुम्ही लगेच भरणीमध्ये भरून ठेवू शकता आणि पंधरा दिवसानंतर हे खाण्यासाठी तयार होईल पण मला लगेच दहा मिनटातच लोणचं बनवायचं आहे तर आपण प्रथम हे सर्व छान असं मिक्स करणार आहोत आता मिक्स झाल्यानंतर पूर्ण साखर ही लागली पाहिजे हे पहा अशा पद्धतीने आपण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर या ठिकाणी गॅस ऑन करायचा आणि गॅसची फ्लेमही मिडियम ठेवायची आहे आता मीडियम गॅसवर साखरही विरघळू द्यायची आहे जशी जशी साखर विरगळेल तसं तसं हे पातळसर होईल आणि लिंबसुद्धा हलकेशे नरम होतील फुल गॅसवर कधीही करायचं नाही बारी बारीक ते मीडियम गॅसवरच हे बनवायचं आहे म्हणजे यामधली साखर छान अशी विरगळेल निंब असे कडक होणार नाहीत हलकेसे नरम होतील तर ही खूप मस्त आणि महत्त्वाची टिप्स आहे लोणचं बनवण्यासाठी तर या ठिकाणी पाहू शकता हलकंसं हे पातळसर होत आहे जसं जसं गरम होईल तसं तसं हे पतलं बॅटर होईल आता हे पातळ झाल्यानंतर आपण आता याला किती वेळ शिजवायचं फक्त दहा मिनटंच होऊ द्यायचं आहे पातळ झाल्यानंतर आपण या ठिकाणी साखरेचा पाकही बनवायचा नाही नाही लिंब कडक होईपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचं आहे फक्त दहा मिनटंच आपण हे शिजवून घ्यायचं आहे आणि तेही मिडियम गॅसवर गॅसची फ्लेमसुद्धा वाढवायची नाही तर या ठिकाणी पाहू शकता खूप पातळसर असं हे बॅटर झालेलं आहे आता पातळसर झाल्यानंतर फक्त दहा मिनटंच मी हे शिजून घेणार आहे दहा मिनटामध्ये लिंब मस्त असे नरम होतील आणि गॅसची फ्लेम बारीक ते मिडियमच ठेवायची आहे तर या ठिकाणी दहा मिनटं झालेले आहेत तर गॅस मी बंद केलेला आहे आता हे बॅटर आता ही कढई आपण खाली उतरून मस्त असं थंड होऊ द्यायचं आहे आता लगेच खातो म्हटलं तरी हे लोणचं तयार झालेलं आहे पण मी तुम्हाला हे दुसऱ्या दिवशी दाखवणार आहे की हे अजून कसं होणार आहे जसं जस हे जुनं होईल म्हणजे दोन चार दिवस चार पाच दिवस होईल तेव्हा हे लोणचं खाण्यासाठी खूपच मस्त लागणार आहे आणि दुसऱ्या दिवशीही खूप मस्त असं होणार आहे तर पाहू शकता या ठिकाणी दुसरा दिवस आहे तर जेवढं पाणी किती पातळसर होतं आता किती घट्ट झालेलं आहे आणि लिंबसुद्धा मस्त असे नरम झालेले आहेत दिसायला किती मस्त दिसत आहे आता वर्षभर जरी हे घरात ठेवलं तरी बिलकुल खराब होणार नाही आता हे लिंबाचं जर लोणचं करण्याची माझी पद्धत तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका